लाखोंची काठी असलेल्या दोडामार्ग तालुक्यातल्या वीजघर चेकपोस्टवरच्या पोलिसांकडे जवळपास आठ महिने थकलेलं दोन अडीच हजार रुपयांचं वीज बिल भरायला पैसेच नाही आहेत त्यामुळे महावितरण कंपनीनं तिथला वीज मीटर काढून वीज पुरवठा तोडलाय विशेष म्हणजे पोलीस राहत असलेली चेकपोस्टची इमारत सुद्धा खाजगी मालकीची आहे आणि भाड्यापोटी कबूल केलेल्या रकमेतला एक छदाम सुद्धा घर मालकाला मिळालेला नाही भाड्याची मागणी केल्यावर पोलिस जागेबाबत वेगवेगळ्या कागदांची मागणी करत असल्यानं भाडो नको पण कागदपत्र आवरा असं म्हणण्याची वेळ या संबंधितांवर आली आहे वीजघर इथल्या चेकपोस्टवर काय हालचाली आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी समजल्या जवळपास सहा महिने चेकपोस्ट बंद आहे अधूनमधून तिथं पोलीस असतात कधी जिल्ह्यात ड्युटी असल्यानं तर कधी पर्यायी व्यवस्थेमुळे तालुक्यातल्या पोलिसांचं समायोजन केलं जातं पोलिसांची मुळातच संख्या कमी असल्यानं वीजघरला पोलीस पाठवायला मिळत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे असं असलं तरी कधीकधी पोलिसांचं पथक खाजगी गाडीवर पोलिस नावाची पाटी लावून चेकपोस्टजवळ थांबून सगळ्या वाहन चालकांकडून काही ठराविक रक्कम घेतात आणि गाड्या सोडतात तिथल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पोलिसांनी एकदा दिवसभरात पासष्ट हजार रुपये जमवल्याचं समजलं त्याच पोलिसांना वीज बिलाचे सात आठ महिन्याचे अडीच तीन हजार रुपये भरता येऊ नयेत आणि तिथला वीज मीटर काढून देण्याची नामुष्की पोलीस खात्यावर यावी याचं आश्चर्य वाटतं एकीकडे महत्त्वाचे चेकपोस्ट असूनसुद्धा तिथं कायमस्वरूपी बंदोबस्त नाही वीज बिल वेळेत भरलं जात नाही इमारतीचं भाडं दिलं जात नाही अत्यावश्यक प्रसंगी नाकाबंदी असत नाही मग ते चेकपोस्टच हवे कशाला असा प्रश्न अनेकांचा आहे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी याबाबत गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक सुनील घासे यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला ते रजेवर असल्याचं ता सांगण्यात आलं प्रभारी अधिकारी राजेंद्र गुरव यांच्याशी संपर्क केला त्यांनी वीज मीटर काढून नेल्याबाबत काही कल्पना नाही अन्य बाबतीतसुद्धा चौकशी करतो असं सांगितलं पोलीस बंदोबस्ताबाबत विचारला असता आज पोलीस पाठवलेत असं सांगितलं पण आम्हाला सायंकाळपर्यंत कुणीच दिसलं नाही चेकपोस्ट बंद होते असं सांगतात चौकशी करतो असं सांगितलं मधला महिना दीड महिना घाट रस्ता बंद होता त्यामुळे चारचाकी गाड्या बंद होत्या त्याआधी सर्व गाड्या सुरूच होत्या कोंबडी वाहतूक करणारी वाहनं खडी वाहतूक करणारे यांचे यांचेसुद्धा दर ठरलेले आहेत त्यामुळे वीज घरची लाठी धनाची पेटी मानली जाते कालच तिथं पोलीस दिसले पण वाहनं थांबवण्यासाठीची लाठी उभी होती त्यामुळे सर्व वाहनं बिनदिक्कतपणे ये जा करत होती चेकपोस्ट दुपारनंतर बंदच होतं प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्क